नमस्कार, देव बरी सांज आवडेता ही कार्यावळ पणवणाऱ्यांक आणि ऐकवणाऱ्यांक कोकणी उलोय लंडन फ्लोय 99.8 FM आवाज कम्युनिटी साउथ एप्टन UK। हांव सूचना तुमच्या मुखार घेऊन आयला म्हजी पाचवी कविता। बरोपी आणि वाचपी असा सूचना आणि माझ्या कवितेचे नाव असा अनाथ प्रेम। चला तर ऐकूया ही माझी पाचवी कविता अनाथ प्रेम। प्रेम है कापसासारखे जळून खाक जावपी नाही। प्रेम है कापसासारखे जळून खाक जावपी नाही। प्रेम हे उजवाती भाषेत हळूहळू जळून आपला स्वादिक वास सोडून वचणारे। प्रेम हे उजवाती भाषेत हळूहळू जळून आपला स्वादिक वास सोडून वचणारे। त्या एका अनाथ चेडवाचे ताजळ मोग तसंच असलो। त्या एका अनाथ चेडवाचे ताजळ मोग तसंच असलो, पण तिचं नसलो। तिचे फोन करप ताचे उलप तिका मान नसले। त्याचे फोन करप ताचे उलप ताका मान नसले। तरी पण सदांच तो आपले नित्यक्रम सोडी नसलो। मनान ठाम विचारताचो, हांव खरं मोग करता तर ते म्हाका मेळटले। जीवनातली कितली वर्सां तो झटलो, खूप ताचेर प्रसंगही आयले। जीवनातली कितली तरी वर्सां तो झटलो, खूप प्रसंगही ताचेर आयले, पण प्रयास आणि विचार कमी झालो ना। आणि एक दिस असं आयलो, एका ना चितलेल्या प्रसंगात ताजी आणि तिची भेट झाली। तिका आता ताजेर प्रेम झाले। ते रडले, क्षमा मागली। सगळो राग पैस झालो, पण आता वेळ बदललो। तो ताजेर प्रेम तर करतालो, पण पूर्णताचो जाऊक तयार नसलो। ताणेही स्वप्न पळयलेले आणि निर्णय घेतलेलो, आपल्या लग्नाचो। तोही आपल्या संसाराचे चित्तालो, पण ताका म्हणतालो प्रेम असतले सदांच तुझेर, पैस करचो ना तुका केन्ना। पण ते अनाथ हो अनाथ प्रेम ताका सोसना। पण निर्णय घेऊ शकना, देव बरे करू। सजमत माझी ही कविता तुमका आवडली असतली म्हणून।